उस्मानाबादमध्ये आता नवरात्र महोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अगदी काही दिवसांवर नवरात्र आलेलं आहे, त्यामुळे देवीच्या मूर्ती बनवण्याचं काम आता अंतिम टप्प्यावर आलंय. मूर्तीकार त्यांच्यावर अंतिम हात फिरवण्याचं काम करतायत. उस्मानाबादमध्ये सुरेश भांगे हे कारागीर मूर्ती बनवण्याचं काम करतात. त्यांनी अगदी 2.5 ते 7 फुटापर्यंत अत्यंत सुंदर अशा देवीच्या मूर्ती बनवल्या आहेत. त्यांच्या या मूर्ती घेण्यासाठी राज्यभरातून भाविक येत आहेत. आमच्याकडे भारत माता, महिषासुरी, अंबा माता, आम्ही 2 फुटापासून 10 साडेसात फुटापर्यंत मूर्त्या बनवतो. अवघी 5 दिवसावर नवरात्र आलेली आहे, तरी आम्ही शेवटचा हात चालू केलेला आहे. आता आज मूर्ती खरेदी करायला आलेलो आहे, तरी नवरात्र 10 तारखेला सुरू होत आहे म्हणून मूर्त्या खरेदी करतो. इथे 7 ते 8 फुटापर्यंत मूर्त्या मिळतात आणि आकर्षक मूर्त्या मिळतात, त्यासाठी दरवर्षी इथूनच आम्ही मूर्ती घेतो. आमचं मंडळ आहे, त्यासाठी मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेलो आहे. तरी तर मूर्ती एकदम आकर्षक आणि चांगल्या मिळतात आणि योग्य दरात मिळतात, त्यामुळे मी तर आलेलो आहे. गीरमध्ये 21 सिंहांचा गेल्या महिनाभरात मृत्यू झालाय आणि हे सगळेच सिंह अकस्मात आजारी पडून मृत पावलेत. मेलेल्या 21 पैकी 4 सिंहांना CDV व्हायरसची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा व्हायरस कुत्र्यांमधून सिंहांपर्यंत पोहोचलाय. टांझानियामध्ये हा व्हायरस 1994 मध्ये पसरला होता आणि त्यामुळे सिंहाची एक संपूर्ण प्रजातीच नष्ट झाली होती. तर इतर सिंहांचा मृत्यू याच व्हायरसनं झाला आहे की नाही हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या भागातल्या उर्वरित 31 सिंहांना वाचवण्यासाठी तात्पुरतं जामवाला रेस्क्यू सेंटरला हलवण्यात आलंय. आपल्याला माहिती आहे हे 21 सिंह अचानकपणे मृत सापडले होते. महत्वाचं म्हणजे फक्त आता भारतामध्ये गीर इथेच सिंह आढळतात, बाकी आणि प्राणीसंग्रहालयामध्ये ठेवलेले सिंह आहेत, पण गीर वगळता अन्य कुठल्याही अभयारण्यामध्ये सिंह नाही आहेत. आणि जगभरामध्ये गीरमध्ये गीरचं नाव त्यासाठीच घेतलं जातं, मात्र इथे जर हा व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरला तर इथल्या सिंहाच्या प्रजाती आता नष्ट होतील अशी भीती वाटते आणि त्यामुळेच तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेशसुद्धा दिले होते. या चौकशीचे आदेशसुद्धा सुप्रीम कोर्टानं दिले होते. और जो बाकी जो शेर है उनको बचाने की सरकार की ओर से, वन विभाग की ओर से और एनजीओ के जो लोग हैं और स्थानीय लोग उनको मदद कर रहे हैं और बहुत ही प्रयास कर रहे हैं कि बाकी जो शेर है उनको कुछ ना हो. तो इस तरह से 23 शेर की मौत है, बहुत ही बड़ी घटना है. गीर फॉरेस्ट मध्ये या काही घटना गेल्या 2-3 दिवसात झाल्या आहेत सिंहांच्या अकस्मात डेथच्या. दोज आर ट्रबलसम अँड क्वाईट सॅड, पण त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की टुरिझमला अजिबात काही अफेक्ट होईल. 2-3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे हा टुरिस्टला एक लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन नाही आहे.